कागल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात एक लाख अठ्याहत्तर हजार बाह्य रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले तर दहा हजार रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केलेत सर्वसामान्य जनतेचं आरोग्य सांभाळणाऱ्या या रुग्णालयातील सुविधा वाढवणं गरजेचं आहे ही रुग्णालय सक्षम झाल्यास लोकांचं आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होणार आहे शासनानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र सुरू केली आहेत तसंच मोठी लोकवस्ती असलेल्या शहरात जिल्हा रुग्णालयांची ग्रामीण रुग्णालयं आरोग्यदायी सेवा देण्याचं काम करत आहेत कागल तालुक्यात जिल्हा परिषदेची पाच आरोग्य केंद्र तर चौतीस उपकेंद्र आहेत कागल आणि मुरगुड शहरात जिल्हा रुग्णालयाची ग्रामीण रुग्णालयं आहेत या सर्वच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे अत्यल्प खर्चात उपचार होत असल्यानं सामान्य रुग्णांचा ओढा या रुग्णालयांकडे राहिलाय गेल्या वर्षभरात या सर्व रुग्णालयात एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार बाह्य रुग्णांवर उपचार करण्यात आले तर दहा हजार आंतर रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला काही रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तसंच अद्ययावत साधनसामुग्रीचा मोठा अभाव आहे त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जावं लागतंय काही रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी रुग्णांना स्पर्श करण्याचंही टाळतात त्यामुळे रुग्णांकडून उपचाराबाबत शंका व्यक्त केली जाते ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचं आरोग्य जपण्यासाठी ही रुग्णालयं सक्षम होण्याची गरज आहे